लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। देशा मध्ये आज पेट्रोल 110 रुपये पेक्षा जास्त महाग झाले आहे। डीजल 100 गाठून पुढे जात आहे। सीएनजी आणि एलपीजी चे भाव वाढत आहे आणि जगात क्रूड ऑइलच्या त्या तुलनेने भाव वाढलेले नाही। युपीएच्या सरकार असताना भाजपवाले सांगत होते आंतरराष्ट्रीय भाव वाढल्यानंतर की हे भाव जास्त आहे, आम्हाला सत्ता द्या आम्ही कमी करू। बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार पेट्रोल डिझेलच्या प्रश्नावर निवडणुका लढले आणि काही काळामध्ये थोडा भाव कमी झाल्यानंतर दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत मोदी साहेबांनी सांगितलं होतं कि मेरे नसीब से दाम कम हो रहे हैं तो क्यों विपक्ष को बुरा लग रहा है। मैं विचार उचित है मोदी साहबाला, आता हे कुणाच्या नसीबानी भाव वाढता है, तुमच्या नसीबानी कि जनतेच्या नसीबानी? कौन बदनसीब है, देशाची जनता कि तुम्ही याचा उत्तर तुम्ही दिलं पाहिजे।